हॅलो एवरीवन, प्रतीक्षा थोरात हियर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा व्लॉग म्हणजे खूप माझ्या लाईफची खूप मोठी अचीवमेंट असणार आहे. आणि म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी 6 वाजल्यापासून झाली आहे. सो आज म्हणजे 19 तारीख आहे आणि माझ्या मम्मी पप्पांच्या म्हणजे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आणि 25 इयर्स कम्प्लीट झाले. सो त्यामुळे मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे खूप मोठं. आणि ते सरप्राईज म्हणजे 2 सरप्राईज आहेत ॲक्च्युली, आणि ते दोन्ही सरप्राईज तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत. सो तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा आणि दिवसाची सुरुवात जसं की गणपती बाप्पांनीच होती माझी. सो आता मी गणपती बाप्पाचे पाय पडायला आलेली आहे. पाहू शकता आमच्या इकडचं मंदिर आहे इकडे गणपती बाप्पाचं. तुम्ही आता बाप्पाच्या पायापुढे. आणि ॲक्च्युली लॉकडाऊन असल्यामुळे गेट त्याचा बंदच आहे, पण काय हरकत नाही, आपण बाहेरूनच पाया पडून सुरुवात करूयात. आणि सकाळी इतक्या लवकर 6 वाजता म्हणजे सुरुवात करण्याचं कारण असं आहे की लॉकडाऊन चालू आहे जसं की, आणि लॉकडाऊनमध्येही मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. आणि म्हणजे आहे काहीतरी सरप्राईज, आणि त्यासाठी सकाळी 7 वाजताच ते शॉप ओपन होतात लॉकडाऊनमध्ये. बिकॉज 9 ते 11 ॲक्च्युली टायमिंग केलेलं आहे, पण त्यांनी 7 वाजता काहीतरी ओपन करतात शॉप. सो इतकी लाईन असते त्या शॉपला, बिकॉज हे खूप फेमस शॉप आहे आणि तिथेच मला ती वस्तू मिळू शकते. ते सरप्राईजमध्ये तुम्हाला दिसेलच, त्यासाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा. ओके, स्टे ट्यून, भेटूयात पुन्हा. सो आता 7:15 वाजलेत आणि मी माझ्या घरापासून माझ्या फ्रेंडकडे आलेली आहे. मी तिची वाट बघते, ती खाली येते म्हणून. आणि आपल्याला एन्जॉय पण करायचं आहे, सरप्राईज पण द्यायचं आहे, पण आपली काळजी पण घ्यायची आहे. सो मी पूर्ण स्टोलने पॅक, डबल मास्क लावलं आणि स्टोलही बांधलं, बिकॉज पब्लिक प्लेसमध्ये जाईल मी, मे बी शॉपवरती गर्दी असेल तर. सो आता आम्ही तिकडे जाणार आहोत. सो आणि म्हणजे आजचा व्लॉग सिरियसली असा आहे ना की त्याच्यामध्ये तू पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीला तो व्लॉग दाखवू शकता. इवन तुम्ही म्हणजे तुम्हाला इतकं प्राऊड फील होईल तो व्लॉग बघून की तुम्ही इन्स्पायर व्हाल, आणि याची मला गॅरंटी आहे. सो व्लॉग नक्की पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि लाईक करायला विसरत जाऊ नका. की म्हणजे एखादा जर एवढा एफर्ट्स घेत असेल आणि त्या गोष्टीतून लोकांना इन्स्पिरेशन मिळत असेल तर ती गोष्ट बघायला काहीच हरकत नाही आहे. 7 वाजलेत टोटली 7:15, पण माझा जीव असा भर खाली होतो ना. टोटली 1 मिनिटचा हिशोब मला आज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, बिकॉज खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. ऑलरेडी लॉकडाऊन चालू आहे आणि त्या कमीत कमी वेळात सगळ्या गोष्टी मला ग्रॅप करायच्या आहेत, पटपट कलेक्ट करत जायचं आहे, बिकॉज खूप कमी टाईममध्ये मी हे सगळं काम केलं आहे. तुम्हाला दिसेलच मी नक्की काय काम केलं आहे पुढे. सो आणि मी खूप एक्सायटेड आहे आज, खूप जास्त. आणि मम्मी पप्पा सकाळी झोपेतच होते तेव्हाच मी निघून आली आहे. भावाला सांगितलं की कळून पण देऊ नको की मी गेली आहे म्हणून, पण आता मी बाहेर आलीच आहे तर थोड्या वेळाने उठल्यानंतर त्यांना समजेलच नाही का बाहेर गेली वगैरे. आल्यानंतर मला विचारणारच आहेत कुठे गेली, पण मी असं काहीतरी कारण सांगेल, वॉकला वगैरे गेलेली किंवा हे जसं की अधूनमधून मी जात असते. सो मी तसं काहीतरी कारण सांगेल आता त्यांना. 7 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलेलो आहे आणि तुम्ही लाईन पाहू शकता, आम्ही लाईनमध्ये थांबलो आहे. बहुत कुछ करना पड़ता है लेकिन करेंगे, वो भी करेंगे. 9 वाजलेत आणि मी आता फर्निचरच्या शॉपमध्ये आली आहे. आधीचे जे सकाळी 6 वाजताचे जी 2 कामं होती ती माझी झालेली आहेत. सरप्राईज जे द्यायचे मला ते पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. आता फर्निचरच्या शॉपमध्ये आली बिकॉज माझ्यासमोर मम्मी एकदा बोलली होती की सिल्वर कलरचे जे असे असतात देवारे, सो तिची एकदा माझ्यासमोर बोलली होती. सो त्या टायमिंगला मी एबल नव्हती की मी तिला ते गिफ्ट करू शकू. सो मी आता ती गोष्ट घेते आहे आणि देवारा ऑलरेडी आमच्याकडे आहे, पण अजून एक लागतोय आत्ता. तर तो कशासाठी लागतोय हा तुम्हाला पुढे ब्लॉग कंटिन्यू केल्यानंतर दिसेलच. सो मी यांच्यापैकी पाहिले आहेत आणि तिकडे पण भरपूर व्हरायटीज आहेत, इकडे पण खाली खूप आहेत, पण मला हा आवडला आहे. सो छोट्याच साईजचा हवा 1 फुटाचा. सो तुम्हाला समजेलच कशासाठी घेते आहे मी हे. सो कंटिन्यू करा पुढे, तर भेटूयातच. सो हे घेऊन झाल्यानंतर मला पटपट 10 वाजायच्या आत पुढचं काम कम्प्लीट करायचं आहे. सो त्यासाठी माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि Thank you.
तुझं ड्रीम कम्प्लीट झालं त्याबद्दल काय बोलू आता? एवढी मेहनत केली सगळे दिसते आज तुझी, खूप छान वाटत. काही तुम्हाला काय घ्यायचं, काय आवड, काय राहिली अजून तुमच्या लाईफ मधलं, काय घेणं देणं असं काय वाटत तुम्हाला? काय घ्यायचं काय पण वाटत तरी काय जर सांगा. आणि मी काय द्यावं, काय अपेक्षा तू? काय नाही, भांडणामध्येच प्रेम असत ना ग पप्पा. मम्मी तुला काय वाटत, तुला काय तुझ्या लाईफ मध्ये अजून काय म्हणजे? काय नाही, मी भरपूर फुल एकदम एन्जॉय मध्ये राहिले मस्त, काहीच नाही राहिलं मस्त, काहीच नाही अजून असं तुला वाटत नाही? फक्त माझ्या मुलांचं मस्त बघायचं बस. ओ माय गॉड, कोणी मुलं का अगो बाई? तुम्ही पण आहे म्हणतो, तुम्हाला विचारलं तुमच्या काय अपेक्षा सांगा. मी मुलं म्हणतच नाही, मी सगळे म्हणतो. बर बर बर, ठीक आहे, चला झेपते ग पप्पा. कसं वाटतं तुम्हाला इतकं छान अचीवमेंट बघून? मला खूप छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? एक्सपेक्टेड होतं का तुम्हाला असं करून काय म्हणून? एक्सपेक्टेड नव्हतं पण आता भाई मारो, मुझे मारो, मारो मुझे मारो, मारो नाही, मजाक हो रहा है. एक सेकंड घेतो घेतो मी बिचारा. इकडे कर ना बाळा, आम्हाला बॉक्स असं नाही दाखव ना. काय एक मिनिट, एक मिनिट फक्त, एक मग होते ना दाखव, एक मिनिट फक्त बघायचं, तुला बघायचं बाबा, दोन मिनिट फक्त. तुझ्या पप्पांचा केक आहे ना? तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? मला काय वाटलं?
जो बॉक्स होता तो बसत नव्हता, सो आम्ही दोघं चालवलं की त्याचा बॉक्स काढून ठेवू आणि मग ते असं पण गिफ्टची मतलब आहे ना, मग ते आम्ही तसं गिफ्ट त्याच्यामध्ये ठेवलं. ओके ओके, तुमचं सगळं व्यवस्थित आहे. मी तो बॉक्स बॉक्स कुठे ठेवला आहे का? बॉक्स देत दाखव. बॉक्स तिथं बॅगेमध्ये सगळं आहे, चार्जर आहे, कॉल आहे, तुमचं ते एअरफोन आहे, सगळे सगळे, डोंट वरी. बर्थडे चार्जेस सरप्राईज. आणि आता काय वाटलं मग? आता म्हणजे ना वापरायला छान वाटलं ना, वापरायला. हा बघा, हा त्याचा बॉक्स होता, पूर्ण सील होतो त्याला. हे बॉक्स त्याच्यामध्ये बसत नव्हतं बिकॉज ह्या बॉक्सची साईज मोठी आहे ना, सो त्यामुळे आम्ही काय केलं की त्याचं हे काढून तिथे ठेवला. आता हे सिम कार्ड टाकायचं, पिन, चार्जर, चार्जरचा अडॉप्टर, सगळं नवीन कोरा करतरी. हॅपी का? ओके, मला वाटत नाही तुम्ही हॅपी आहे म्हणून. आहे ना, डान्स करतो माझ्यासोबत. चल आता हा नाही का हळूच म्हणून ठेवती. काकांना काय बोलू आहे कळत नाही. आता ते हँग झाले ना, त्यांना फोन भेटले. असं का बोलू मी बळच काय, पण पप्पाना दिलं तुझ्या ते खुश पाहिजे बस. आपले मामाच्या मागे तुम्ही खुश आहे ना? आमच्या बाबाच्या मागे नाही लागायचं. चल ठीक आहे, मम्मी जोर लावायचा पूर्ण. बोला
इसको। अरे क्यों रो रही हो? छान दिसते बघा तो नकोस। आनंद अश्रू येते ओपन करा ओपन करा त्यांनाच करून दे त्यांनाच। काकू आता स्माइल करा एकदम मस्त। आवडला तुला नको आता त्या बॉक्स हा बॉक्स त्याच्यामध्ये नव्हतो बसलो म्हणून मग तसा अरेंज केला मी। काय रडते तू? हा बोल काहीतरी मन पडते। मी नाही रडू शकत माझा फाउंडेशन मागितलेलं। समझ रहे हो ना? तो तू हैप्पी है ना? तू मग मला असं टेंशन आलं तर रडू नको। काकू जाऊन दे प्रतीक्षासाठी एक स्माइल करा आता। धर तुझा फोन आहे त्याचा चार्जर। ओप्पो एवढं भारी बाबा सगळं कवर बिवर लावून येतो त्याला सगळं ना। तुम्हारा और आपका सो गाइज 25 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला आणि म्हणजे आता मी एबल आहे की त्यांच्यासाठी काहीतरी करू शकते आणि त्या गोष्टीचं मला प्राऊड फील होतं आणि माझ्या घरच्यांना पण खूप प्राऊड फील होतं। आणि म्हणजे सोशल मीडिया फक्त वापरणं एक वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही त्यातून किती तुमचं नाव कमवता हे तर फक्त तुमच्या हातात असतं। आज हा क्षण बघून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल येणारच साहजिकच आहे। मला फक्त एकच सांगायचं आहे न्यू जनरेशनला की मोठे होत आहे व्हा फक्त मोठे नका हो स्वतःचं नाव कमवा आणि घरच्यांना सुद्धा तेवढं प्राऊड फील करून द्या। बस एवढंच बोलायचं। या दे तुम्ही पण सो गाइस वी को
पूर्ण ब्लॉग बघितलाच असेल आणि पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप थँक्यू. आणि असंच प्रेम असंच सपोर्ट करत राहा. आणि आय होप आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला खूप काही गोष्टी इन्स्पायर झाल्या असतील. आणि ही माझी फक्त 1-2 महिन्याची मेहनत नाही आहे, माझी 1-2 वर्षात प्रबळ इच्छा बोलतो ना आपण, की आपण इतकी जिद्द होती मला ह्या गोष्टीची आणि ती मी आज करून दाखवली. आणि प्रत्येक गोष्टीला वेळ ही लागतेच आणि आपला वेळ आला ना तर त्या वेळेचा सोने सो आपण बोलतो ना संधीचं सोनं करणं सोडायचं नाही. ते मी केली. प्रत्येकाची वेळ येते, हारू नका, वेळेची वाट बघा. हे गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओ. अँड आय होप तुम्ही आजच्या व्हिडिओतून खूप काही शिकला असाल आणि खूप गोष्टी तुम्हाला इन्स्पायर झाल्या असतील आजच्या व्हिडिओमधून. जसं की तुम्ही मला नेहमीच बोलता की तुझा प्रत्येक ब्लॉगमधून काही ना काहीतरी शिकायला मिळतं. आणि आजचा ब्लॉग प्रत्येकासोबत शेअर करण्याचं कारण हेच होतं की आज जे पण मी काय केली आहे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कोणाला वाटू ना वाटो, माझ्या आईवडिलांना खूप अभिमान वाटलं या गोष्टीचा. सो ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा होती. त्यामुळे मी आज पूर्ण दिवस, म्हणजे ज्या दिवशी ॲनिव्हर्सरी होती म्हणजे काल, मी एकही पोस्ट टाकली नाही. त्याच्यासाठी मी इतकं सस्पेन्स ठेवलं की जे पण काय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचू द्या, की तुम्हालाही कळू द्या की आईवडिलांना किती आनंद होतो. त्यांना छोट्या छोट्याशा, म्हणजे आपण सरप्राईजेस द्यायला पाहिजे असं काही नाही. आपण कोणतीही लाईफमध्ये गोष्ट अचीव केली ना तरीसुद्धा त्यांना खूप आनंद होतो. सो आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आय नो तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग बघता आणि त्याच्यासाठी मी नेहमीच तुम्हाला थँक्यू बोलतेही. सो मला एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की व्ह्यूज इतके येतात पण सबस्क्रायबर कमी आहेत. त्यात सबस्क्राईब का करायचं मी नेहमीच सांगते. सबस्क्राईब केलं तर तुम जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल तर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केली असेल तर सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला दिसतो. सो तुम्ही लगेच माझा व्हिडिओ 1 मिनिटात पाहू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करायचं. आणि जी गोष्ट आम्ही डिझर्व करतो ती तर मिळायलाच हवी ना. फक्त ती काही लोकांना माहिती नसते की ते सबस्क्राईब वगैरे कसं करायचं. सो त्यासाठी मी सांगत असते की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब होतं कधी कधी, मी खूप म्हणजे खूप जास्त खुश आहे. आणि खुशीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे इतक्या साऱ्या लवकरच भन्नाट असा नवीन कन्सेप्ट घेऊन. आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या परिवाराची सुद्धा. घरात राहा, सुरक्षित राहा. आणि तुम्हाला जर स्टुडिओचा पूर्ण टूर, म्हणजे पूर्ण स्टुडिओचा व्ह्यू पाहायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ अपलोड करेल. तोपर्यंत बाय.